नमस्कार, आज आपण बनवणार आहोत वर्ष ते 2 वर्ष टिकणारे असे लिंबूचे क्रश। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहेत लिंबू, आणि या लिंबांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहेत आणि पुसून घ्यायचं आहे। त्यामध्ये पाण्याचा एक थेंबही नसायला हवा, नाहीतर ते क्रश खराब होण्याची शक्यता असते। हे चांगलं 2 वर्ष पण टिकू शकतं त्याची काळजी जर घेतली तर। नंतर याला चाकूच्या सहाय्याने असे कट मारून घ्यायचे आहे, त्यामुळे त्याची जी साल आहे ती लवकर निघून जाईल। असे जर कट मारले तर साल लवकर निघते। चाकू नसेल वापरायचा तर किसनीचा सुद्धा वापर करू शकता, पण चाकूने असं जर कट मारला तर लवकर निघून जाईल। या प्रकारे आपण किसनीचा सुद्धा वापर करू शकता। ही आता पूर्ण साल काढून तयार झाली आहेत। आता आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहे, जेणेकरून त्यामधील सर्व बिया या वेगळ्या होऊन जातील। आता आपल्याला मिक्सरच्या सहाय्याने याचं एक पेस्ट बनवायचं आहे। पेस्ट हे जास्त बारीकही नको आणि जास्त जाडाही नको, मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ही पेस्ट ठेवायची आहे। याची पेस्ट ही याच प्रकारे असायला हवी। याला शिजवण्यासाठी आपल्याला याचं प्रमाण घ्यायचं आहे, आणि ते जर लिंबूचं मिश्रण हे जर 1 वाटी असेल तर त्याला आपल्याला 2 वाटी ही साखर घ्यायची आहे। जर आपल्याला पूर्ण साखर वापरायची नसेल तर अर्धा गूळ आणि अर्धी साखरसुद्धा वापरू शकता, किंवा साखर कमीसुद्धा घेऊ शकता, पण जास्त टाकली तर ते गोड होतं नाही तर ते कडू लागतं। याला शिजवण्यासाठी आपल्याला स्टीलची कढईच वापरायची आहे। स्टील किंवा नॉनस्टिकची सुद्धा वापरू शकता, जर्मन किंवा लोखंडाची वापरायची नाही आहे। यामध्ये आपल्या आवडीनुसार तिखट व मीठ टाकायचं आहे। मी 2 ते 3 चमचे तिखट आणि मीठ टाकलं आहे। याला चांगला शिजून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये सतत फिरवत राहायचं, नाहीतर ते बुडायला लागण्याची शक्यता असते। हळूहळू याचा कलर बदलत जाईल आणि ते थोडं थोडं घट्ट होत जाईल। तुम्ही बघू शकता कलर पण बदलत आहे आणि त्याचं मिश्रण हे घट्टसुद्धा होत आहे। मी याला मध्ये मध्ये सतत फिरवत राहिली आहे, त्यामुळे ते बुडायला नाही लागलं। याचा आपल्याला एकतारी पाक होईपर्यंत शिजवायचं आहे। असा जर एकतारी पाक हा बनला तर आपण गॅस बंद करून घ्यायचं। हे तयार झालं असं लिंबूचं क्रश, हे चांगलं 1 ते 2 वर्ष टिकतं आणि खायलासुद्धा खूप छान लागतं। याला मुरायला थोडा वेळ लागेल, पण हे छान टिकतं। थँक्यू।